ऋतूने सुद्धा कात काकडी अगदी फुलण्याची आणि यात कोकिळा हव्या. आता जो जड आवाज ऐकला ना तो भारद्वाज पक्ष्याचा, आणि अगदी सकाळ सकाळी सुंदर दर्शन दिलेलं आहे त्यांनी आणि त्याचबरोबर कोकिळाने पण. ही दोन कोकिळे आमच्या इथं कोकिळांचं आगमन झालेलं आहे, आणि हे कोकिळे दोन्ही पक्षी, कोकिळा कधी गात नाही, कोकिळ गातो. आणि हे दोन्ही कोकिळांचं भांडण चालू आहे, अर्थात आता त्यांच्या फांदीवरून का कशावरून. आणि गेले ते तिकडं जांभळं खाण्यासाठी, पण अजून जांभळं पण आलेली नाही आहे, मोहरात तशी उरलेलं आहे. चिक्कू वगैरे खातात ते, चिक्कू खातात. आता आंबे पण उन्हाळले काही काही, ते पण खातात. त्यांचं वास्तव्य दिवसभर म्हटलं ना तर इथंच जवळपास असतं. आणि हे पा नमुनं लोळतंय माती, त्याला आंघोळही घातली ना तरी हे मातीतच लोळणार. बछड्या पण मी ऐकलंय वाक कधी असं मातीत लोळतो का नाही काय माहिती, लोळत असेल का रे. काय करायचं आता, मला घेऊन चाललंय कुठं, त्याला लागली भूक. आणि त्याच्या जे खाण्यापाशी सुद्धा कडेकडेने मला खडू फिरावं लागतं इथं, मुंगळ्यांमुळं मुंग्यांमुळं असं. राम राम मंडळींनो आणि मजा मैत्रिणींनो, नवीन दिवसाची नवीन सुरुवात अगदी छान दर्शनाने झालेली आहे. म्हणजे भारद्वाज पक्षी आणि कोकिळ पक्ष्यांनी आपल्या लॉकची सुरुवात करून दिलेली आहे, आणि त्याचबरोबर हे सूर्याचं दर्शन. तर चला, मी मनीषा अखलकर तुमचं या चॅनलमध्ये स्वागत करत आहे, जे आपल्या चॅनलचं नाव आहे पारंपरिक पद्धतीने. जो कुटलेला हरभरा होता आणि आपल्याला त्याची हरभऱ्याची डाळ बनवायची आहे, तर आज ते भिजवलेले आहेत आणि ह्या पद्धतीने वाळत घातलेले आहे. हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ कशी बनवायची, तर ह्या संबंधीचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण आता बघूया पारंपरिक पद्धतीने होत आहे की डायरेक्ट गिरणीतून दळून आणायचं आहे, तर हे पुढचंच भविष्य ठरेल. पण आता सध्या तर आता हे वाळत घातलेले आहे ते, आणि अजून बरेच घालायचे आहेत. म्हणजे आज तर हे एवढं घातलं आहे, उद्या अजून किती पायली घालायचं आहे काय माहिती, पण चाललं आहे आता रोज भिजवायचं आणि वाळत घालायचं. Eight hours later. हे वावरामध्ये हरणं घुसतात आणि सगळं उपटू उपटू टाकू राहिले, काळवीट काळवीट ह्या टायमाला येतच राहतात सकाळी, कोण खूप होते बरं का, तर ते काळवीट पळायच्या अगोदर पळायलं. ते काय काळवीट हारडू नको, ते बघ ते काय दिसलं का, एकच आहे. ते कळप सोडून आले, बरं झालं, मला वाटलं तिथं जाते काय भुईमुगाच्या शेतात. आता तू गेल्यानंतर ते पुढेच जाणार. आता चल मग पळत, हा पळते तू पळ, पळ ना, पळ लवकर. साची पडायला लागली,
तिथं बघते बघते तर आले दिसला हे असे घुसतात पळायला पाहिजे अरेत पळायला बघ गेलं पळून सांबर हा ते काळवीट ग सांबर आहे म्हणतात त्याला आय हाय ए काळवीट बघ ना हे बघ ना जय ना ते काय खाते का ते काय वाघ आहे का बहुतेक तिकडे असं काय आलंय हे भुईमुगाच्या शेतात आहे ना काका म्हणे इथे ना उपटू उपटू काढते थांब गा मी आले ते कसं पळायला आले गेलं जाऊ दे आता चल चला साची गेला हे काय सांबर हे जे आहेत ना शेतामधलं सगळं उपटून काढतात शेंगासहित त्याच्यामुळे असं दिसलं का लगेच पळत यावं लागतं आणि म्हणून बरे तिथून बसल्या बसल्या दिसतं मला ओट्ट्यावर बसल्यानंतर बघ हे आमच्या साचीचा अवतार तर अवतारच राहतो साचीचे गाल आता ओसरले बरं का साचीला होय गाल ओसरले एवढी धावतो ना एवढा खोकला लागला साचीच्या आता आहे ना गाल पूर्ण असे ओसरून गेले तरी दुखतंय टॉन्सेस सारखं झालं ना तुला पट्टी नाही दिली हा हरीने एवढा हात लावायला एवढं हे राहिले हे ते पक्षी पाय कसे एक सरळ रेषेत चला बापुड थांब ना मला कांद्याची पात घेऊ दे अक्षा बनवायचंय चल मी दळण करता करताच आली बाई काय करावं तर मी म्हटलं लसणाच्या पातीचं आहे ना आपण मस्तपैकी हे बनवू बया बघ ना आता हे सुकत सुकत पाणी दिलंय पण किती असं सुकल्या सुकल्यासारखं झालंय आता हे ना मला वाटतं येत असतील हे आता थांब ताजी ताजी घेते का लसूण साचीला दिलं होतं मागच्या वेळेस साची कसं लागलं ग अक्षा मी ते लसण्याच्या पातीचं करून दिलं होते दिरडे तुला आवडलं होतं का आवडलं होतं चांगलं होतं ना एरवी मी काय करते दुपारी असे आता वरतीच राहते तर ते आपली खिडकी दिसती त्या खिडकीतून मग तिथं आता खाट आहे त्या खाटावर बसली का मग हे सगळं भुईमुगाचं शेत दिसतं मला दिवसभर तशीच बसून मग सगळं दिसतं राखं नाही होतं असं वरून नाही पाहिलं आता आता मी दळणच करत होते ओट्ट्यावर बसून कळप सोड अग ती कळप सोडून आलं ना काय घुमला काळवी ते नाही का उन्हाळ वासरू राणी आले फिरू हे आहे का गाणं तुम्हाला तसं ते उन्हाळ असं ते कळप सोडून आलं उन्हाळ वासरू राणी आले फिरू जात बरोबर कस काय म्हणजे त्यांना कस काय घुसन त्याला त्याचा कळप माहिती म्हटली ऑरेंज हा सोनेरी कलरच मग हरिण म्हणजे एक मारीच होता
मग सीतेनी तेच ना, मग तिला त्या हरणाच्या याची चोळी बनवायची होती म्हणून मग तिने रामाला सांगितलं की मला चोळी बनवायची, ते मारीच नावाचं जे हरिण आहे ना, कोणतं तरी हरिण होतं, ते त्याला घेऊन या आणि मला त्याची चोळी बनवायची. मग राम धावत धावत गेला ते आणायला हरणाची हरिणाची, आणि तेवढ्यातच सीताचं अपहरण झालं होतं. असं युट्यूब मध्ये पाहताना असं बघायचं रामायण महाभारत, कारण असं स्पेशली तू काही आता ग्रंथ धरून वाचणार नाही, त्याच्यापेक्षा असं बघायचं. चल आता एवढं मला आहे ना, हे बस झाले आता, हे जे आहे ते आता एवढे बस होतील आणि याच्यातलं हे वाळेल वाळेल काढन आणि छानपैकी असे धिरडे बनवून. सचला आवडत नाही म्हणून मग जास्त नाही घेत, माझ्यापुरताच घेते. आत्ताच काल पाणी दिलं बरं का, किती सुकलं बापरे, कालच सकाळी पाणी दिलं आणि हे असे कसे ठिकर ठिकर जमिनीचे हे कसे दिसू राहिले. ते आपली कोथिंबीर चांगली आली आता, याचे पण धपट्टे बनवायचे, मुटके बनवायचे, अजून वाढती ती तेच पाहायला आले होते. इकडं पण आहेत मिरच्याला, मिरच्या आले का नाही पाहते, आले उद्या येईल तोडायला. याच्यामध्ये आहेत हे किती कांद्याची पाहते तर चांगली. सुट्टी कधी लागते तुला? 2 मे. आणि मग सुट्टी कशी घालवणार आहे तू? मी मामाच्या इथे जाणार आहे. का बरं, तू तू म्हटली मी सकाळी तुझ्या बरोबर एक्सरसाइज करणार म्हणून, काय बोलती बरं? हं, मग सोनू दादाही तिकडे करतो, तुला नको राहिलं का? मला मामाच्या इथे जायचं सुट्ट्यांना. काय मामाच्या इथे जायचं काय अमकं, इकडून बोल इकडं. हा का, लोण्यांच्या घरी फिरून येणार. हे वासरू कोणतं? ही कालवड. तू कालवड ना, वासरू शौर्याला म्हटलं जाईन. हे बघ हे बघ. चल आता माझं सचीची कॅडबरी बरं का, सचीची कॅडबरी सारखी दिसते म्हणून सची याला कॅडबरी खाशील खाल्लं. काय भरोसा नाही तुझा? चला आता चला घरी, मी आलेत नाही मला नाही खायचं, छी 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 माती. चल कॅडबरी कॅडबरी माझी सची ना भुईमुगात राहून ये ना, मला रील्स बनवणार आहे. हे सची भुईमुगात उभं राहून रील्स बनवायचे ना. चल चल आता नाही आता नाही, चल आवरलं नाही काय नाही. अगं बाई नको घुसू, चल मी चालले तिकडं नको घुसू, चल लवकर मन बघ. चल पुन्हा दिसलं तर पुन्हा पळत यावं लागन. काय म्हटली? काय नाही आता हे मला एकदम खोचून घ्यावं लागत आहे, खोचून घेतला असत थांब लांब होईना, मी खोचून घेतला असतं ना तर तुला मी तुझ्या अगोदर पळाली असते, रोज मी पळते माहिती का. नको दळण करता करताच निघाली गेली होती मी बघायला, असं इथून दिसत. रात्र पडायला अवधी होता म्हणजे 7 वाजता मी आता हे अक्ष बनवायला घेतला आणि त्याच्यातली ते जळेल जळेल पानं होती ती बाजूला काढली आणि हिरवे हिरवे पानं मी स्वच्छ धुवून ती निवडून घेतली आणि त्यानंतर ती चिरली. आता लसणं लसूण आवडायला होता, लसणाच्या पाती आल्या होत्या, म्हटलं चला शरीरात चांगलं असतं हे लसणाचं खाणं म्हणून लसणाच्या पातीचे धिरडे बनवावं. आणि बघा आता मी हे तांदूळ जवळजवळ 1 तास भिजून ठेवलेले होते 1 कप आणि आता हे लसणाची पात आणि हे जे तांदूळ आहे आणि त्यामध्ये 2-3 मिरच्या हे सर्व बारीक तळून घ्यायचं. आता हे माझी ही बनवायची दुसरी वेळ, ह्यापूर्वीसुद्धा मी बनवलं होतं, साचीला आवडलं, तिने 1/2 कप आहे ना खाल्लं होतं, घरातल्यांनी सगळ्यांनी टेस्ट केली होती
खरंच सर्वांना आवडलेलं होतं. तर बघा, असं दळून घेतल्यानंतर आता यामध्ये मी टाकणार आहे तांदळाची पिठी. तांदळाची पिठी जर सपाट चमचा घेतला तर 2 चमचे टाकायची, नाही तर 1 मोठा चमचा भरून मी यामध्ये तांदळाची पिठी ॲड करते आणि चवीपुरता मीठ टाकून हे धिरडं बनवते. म्हणजे यालाच दुसरं नाव आहे अक्षा. तर ही रेसिपी माझी यूट्यूबरची मैत्रीण माधुरी ही खूपदा बनवली होती. चला आपण सुद्धा बनवून पाहूया. आपल्या शेतामध्ये आता का लसणाच्या पाटी आहेच आहे, तर काय हरकत आहे. तर मी ही आता ही माझी दुसरी वेळ आहे बनवायची, पण छान लागतात. आता काय नाही, याच्यावर तेल टाकायचं, म्हणजे तवा घ्यायचा, तव्यावर तेल टाकायचं, चांगलं पसरायचं आणि हे मिश्रण थोडं थोडं टाकून आपल्या पद्धतीने आपल्याला जाडसर पातळ हवं असेल तर तसं आपण बनवू शकतो. पण जास्तीत जास्त पातळ असले तर अक्षर छान लागतात खायला. आणि बस कशाबरोबरही आपण जशी चटणी असेल किंवा इतर काही शेंगदाण्याची चटणी असेल त्याच्याबरोबर खाऊ शकतो, नाही तर तसंसुद्धा खाल्लं तरी चालतं. तर चला माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा लोक कसं वाटला जरूर कमेंट करा. आणि एक सांगावं असं वाटतं, म्हणजे काही काही तर म्हणजे पूर्ण लॉक पाहतात आणि पूर्ण म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत जेवढं बघितलं आहे त्याविषयी छान छान प्रतिक्रिया देतात. आणि त्यांचं पाहून खरोखरच मला इतकं म्हणजे समाधान वाटतं की आपण हा लॉक बनवतो आहे, जवळजवळ 2-3 तास घासतो तो बनवण्यासाठी, कुठंतरी ती मेहनत फळायला तरी येते. आता इतर अधिक शॉर्टमध्ये कमेंट करतात, त्यांच्याकडून सुद्धा मला अशी पूर्ण व्हिडिओमध्ये काय त्याची प्रतिक्रियाची अपेक्षा आहे. तर चला, माझ्या हे अक्षा म्हणजेच लसणाच्या पातीचे धिरडे हे बनून झालेले आहे. आणि तुटलं पण काय हरकत नाही, जाऊ दे साचीला देऊन टाकते मी ते. नाही जाऊ दे, आता मीच खाते. तिने जर लॉक पाहिलं ना ती मला म्हणत तुम्हाला असं देणार होतीस का ग. बरं चला आता भेटूया आपण अशाच नवीन लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.